मागच्या जन्मी तुम्ही काय होत्या, कोण होत्या, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? काय तुम्हाला पुनर्जन्माच्या सिद्धांतवर विश्वास आहे का? काही लोकांना वाटते की पुनर्जन्म सत्य आहे आणि काही लोकांना वाटते की पुनर्जन्म अंधश्रद्धा आहे. दोन्ही प्रकारचे लोक हे कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की पुनर्जन्म खरोखर आहे की नाही, कारण धर्मांनी तुम्हाला रेडीमेड उत्तर दिले आहे. लहानपणापासूनच मुस्लिम कम्युनिटी मध्ये सांगितले जाते की पुनर्जन्म सारखं काहीच राहत नाही आणि हिंदू लोकांना सांगितलं जाते की पुनर्जन्म रियल आहे. धर्मांनी सर्व सांगितले आहे तर आपण का संशोधन करायचं? म्हणूनच आज मी या व्हिडिओ मध्ये पुनर्जन्माशी रिलेटेड तथ्य सांगणार आहे. सोबत हे पण सांगणार आहे की कसं जाणून घेऊ शकता मागच्या जन्मी तुम्ही काय होत्या. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. यहुदी, ईसाई आणि इस्लाम या धर्मांमध्ये पुनर्जन्माच्या सिद्धांताला मानत नाहीत. या तिन्ही धर्मांचे समांतर हिंदू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. भारतामध्ये असे कितीतरी किस्से झाले आहेत ज्यांमध्ये लोकांना त्यांचा मागचा जन्म आठवला आहे की त्यांच्या सोबत मागच्या जन्मात काय झालं होतं. त्यांना हे पण लक्षात आहे की त्यांची मृत्यू कशी झाली होती. तुम्हाला जर या घटनांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करून मला सांगा, मी नक्की यावर व्हिडिओ बनवेल. या लोकांना असा अनुभव का झाला या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी वैज्ञानिक रिसर्च करत आहेत आणि अजूनही या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं नाही. हिंदू धर्मात पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की माणसाची मृत्यू झाल्यानंतर आत्मा एका दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करते. आपले शरीर 5 तत्वांपासून बनलं आहे, आकाश, वायू, अग्नी, जल आणि धरती. शरीर जेव्हा नष्ट होते तेव्हा त्यामधील आकाश आकाशमध्ये सामावून जाते, वायू वायू मध्ये जाते, अग्नी मध्ये अग्नी आणि जल मध्ये जल सामावून जाते. अंत्यमध्ये राख उरते जी धरतीचा भाग आहे. याच्यानंतर काय राहते तर ती आहे आत्मा. यानंतर पण जर काही राहत असेल तर तो आहे सहावा तत्व ज्याला मन म्हणतात. मन आणि मस्तिष्क दोघे एक साथ काम करतात. शरीर नष्ट होताना मस्तिष्कची पण मृत्यू होते पण मन कधीच मरत नाही. शरीर तर भौतिक आहे, मस्तिष्क पण भौतिक आहे. शरीरासोबत दिमागची म्हणजेच मस्तिष्कची पण मृत्यू होते पण मन अभौतिक आहे. हे मन आत्मासोबत आकाशच्या रूप मध्ये विद्यमान राहते. एक सातवा तत्व पण राहतो जो मनुष्याच्या मृत्यूनंतर अस्तित्वात असतो, ती आहे बुद्धी. बुद्धी मनुष्याचा बोध आहे. आपण जे पण काही पाहिलो आहे आणि भोगलो आहे ते बोध आकाश रूप मध्ये विद्यमान राहते. यानंतर आणखी एक अंतिम तत्व आहे अहंकार. हा घमंडवालाच अहंकार आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या बोधला अंतिम अहंकार म्हणतात. अहंकारामुळे सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. योग मध्ये मन, बुद्धी आणि अहंकारला चित्त हे नाव दिले आहे. हे चित्त म्हणजे चेतना, आत्मा, मास्टर चिप आहे. या मास्टर पेनड्राईव्ह मध्येच लाखो जन्मांचा डेटा स्टोर होत असतो. तर तुम्ही तुमचा पूर्वजन्म कसा जाणून घेऊ शकता? योग मध्ये अष्टसिद्धींशिवाय आणखी 40 प्रकारच्या सिद्धींचं वर्णन केलं आहे. त्यांमध्येच एक आहे पूर्वजन्म ज्ञान सिद्धी योग. या योगची साधना केल्याने व्यक्तीला त्याच्या मागचे आणि येणाऱ्या सर्व जन्मांचं ज्ञान होते. ही साधना कठीण आहे पण अशक्य नाही. या साधनेत सर्वप्रथम चित्ताला स्थिर करणं आवश्यक आहे. चित्ताला स्थिर करण्यासाठी सतत ध्यान क्रिया करावी लागते. जेव्हा चित्त स्थिर होईल म्हणजे मन भटकणं सोडून देईल व एकाग्र होऊन श्वासामध्ये स्थिर व्हायला लागल तेव्हा जातीस्मरणचा प्रयोग करायचा आहे. जातीस्मरणचा प्रयोग करण्यासाठी ध्यान अवस्थेत तुम्ही बेडवर झोपत असताना डोळे बंद करून उलट्या क्रमात तुमच्या दिनचर्येच्या घटना आठवायच्या आहेत. जसे की झोपण्या अगोदर तुम्ही काय करत होत्या, मग त्या अगोदर काय कार्य केल्या होत्या. अशा प्रकारे सकाळपर्यंतच्या कार्यांपर्यंत घेऊन जा. दिनचर्या क्रमची प्रॅक्टिस करत मेमरी रिव्हर्स वाढवत जा. सुरुवातीला एका दिवसाचा आठवा, नंतर 2 दिवस, नंतर 3, 4, 5 असं करत जा. ध्यान सोबत या जाती स्मरणचा अभ्यास असंच काही महिने करत राहिल्याने मेमरी पॉवर वाढत जाईल. त्यामुळे मागच्या जन्माच्या घटना जाणून घेण्याचे द्वार उघडायला लागतील. जैन धर्मात जातीस्मरण योग वर विस्तार मध्ये सांगितले आहे. ध्यानचा अभ्यास करत असताना सर्वांत पहिली क्रिया संपन्न होते ती म्हणजे विसरणे. ज्या अनावश्यक व व्यर्थ गोष्टी असतात ते सर्व तुमचं दिमाग म्हणजे मस्तिष्क काढून टाकायला लागते. जोपर्यंत मस्तिष्क आवश्यक नसलेल्या गोष्टी डिलीट करत नाही तोपर्यंत खाली दबलेली मूळ प्रज्ञा जागी होणार नाही. या प्रज्ञा जागृत झाल्यानंतरच तुम्हाला पूर्वजन्माचा आभास व्हायला लागल तेव्हा पूर्वजन्म तुम्हाला आठवायला लागतील. सकाळ आणि संध्याकाळी 15 ते 40 मिनिट विपश्यना ध्यान करणं महत्वाचं आहे. मन किंवा मस्तिष्क मध्ये कोणत्याही प्रकारचा विकार असेल तर जातीस्मरण योग नाही करायला पाहिजे. हा योग कोणत्या योगीद्वारे किंवा शिक्षक किंवा गुरुद्वारे शिकून करायचा आहे. योगीद्वारे कोणतीही साधना करत असताना
आहार आणि संयम आवश्यक आहे। याशिवाय संमोहन म्हणजे हिप्नोटाइज द्वारे पण पूर्वजन्मांबद्दल जाणून घेतलं जाऊ शकते। ब्रिटेन मध्ये काही लोकांना संमोहित केलं गेलं तेव्हा त्यांना त्यांच्या पूर्वजन्माच्या घटना लक्षात येऊ लागल्या। ब्रिटेन मधल्या एका व्यक्तीला हिप्नोटाइज केलं होतं तेव्हा त्यांनी सांगितले की त्याचं या अगोदरच्या जन्मामध्ये नाव रेफेल होतं। असं म्हणलं जाते की जर मनुष्याने प्रयत्न केले तर तो त्याच्या वर्तमान जीवनाला सोडून मागच्या 9 जन्मांबद्दल जाणून घेऊ शकतो। हे करण्यासाठी एक प्रशिक्षित गुरु व कठीण अभ्यासाची गरज आहे। भारताच्या अध्यात्म मध्ये हिप्नोटाइजला योग निद्रा म्हणले आहे। संमोहनची क्रिया तुम्ही स्वतः पण करू शकता, याला स्वसंमोहन म्हणलं जाते। दुसऱ्या व्यक्तीद्वारे पण तुम्ही संमोहनच्या स्थितीत जाऊ शकता आणि याला परसंमोहन म्हणले जाते। आणि तिसरा पर्याय आहे योग, ज्यामध्ये त्राटकद्वारे व्यक्ती संमोहनच्या स्थितीत जाऊ शकतो। संमोहनद्वारे तुम्ही गाढ निद्रामध्ये जाता आणि तुमच्या पूर्वजन्माच्या गोष्टी आठवू शकता। संमोहन शिवाय कायोगसर्ग विधीद्वारे पूर्वजन्मांबद्दल जाणून घेतले जाऊ शकते। या प्रक्रियामध्ये व्यक्तीला स्वतःची काया म्हणजे शरीराच्या चेतनापासून मुक्त व्हावे लागते। कायोगसर्ग शरीराला शीतल, स्थिर व तणाव मुक्त करण्याची प्रक्रिया आहे। या प्रक्रियामध्ये व्यक्तीच्या शरीराची चंचलता दूर होऊन शरीर स्थिर व्हायला लागते। शरीराचा मोह आणि संसारिक बंधन कमजोर पडायला लागतो आणि यामुळे शरीर आणि आत्मा वेगळे झाल्याचा अनुभव होतो। यानंतर व्यक्ती पूर्वजन्माच्या घटनांना पाहायला लागतो। संमोहन व कायोगसर्ग शिवाय पूर्वजन्माच्या गोष्टींना जाणून घेण्यासाठी आणखी एक क्रिया आहे, अनुप्रेक्षा। जैन परंपरा मध्ये सांगितलं आहे की अनुप्रेक्षा एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्या प्रयोगाने व्यक्ती स्वतःच्या पूर्वजन्मांबद्दल जाणून घेऊ शकतो। अनुप्रेक्षा भावांवर निर्बल बनते म्हणून पवित्र चित्तचा निर्माण होतो। याच्या अभ्यासामुळे व्यक्ती एक अशा स्थितीत पोहोचतो की त्याला हे पण लक्षात राहत नाही की तो कुठे आहे। अगोदरच्या जन्मांचं अनुचिंतन करता करता त्याला सर्व काही कळून जाते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।